माय मराठी माय बोलीचं माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आपण आता आहोत 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं पीठ, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि श्री क्षेत्र माहूरगडच्या गडाची चढाई आपण आता सुरुवात केलेली आहे. सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्यासमोर आलेलो आहे, काही आपल्याला माहिती द्यावी एवढी आमच्याकडे आहे तेवढी संक्षिप्तमध्ये. माझ्या पाठीमागे जे दिसते ते माता रेणुका देवीचं मंदिर आहे. इथून साधारण 4 किलोमीटर असं वळणवळण रस्त्यानं तिकडे जावं लागतं, तर त्या मंदिराकडे आपण आता जाणार आहोत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तिथं दर्शन होतं की नाही होतं तिथं गेल्यानंतरच कळेल. चॅनलची शूटिंग करू देतात की नाही तिथं कळेल. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, आज पुन्हा आपण या माध्यमातून रेणुका मातेचं दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी गड चढताना काही इतरही माहिती आपल्याला व्हावी. इथं माझ्या पाठीमागं जो दुसरं मंदिराच्या अगदी इकडल्या दुसऱ्या टोकावर तो आहे देशमुखांचा किल्ला. तुम्हाला ज्ञात असेल देशमुखांचा किल्ला म्हणजे देशमुखांनी शिवाजी महाराजांसोबत सतत, त्याला गद्दारी म्हणावी का काय म्हणावी हा शब्द वापरता येत नाही, पण महाराजांच्या विरोधामध्ये काम केलं, मुघलांचे हस्तक म्हणून, निजामाचे हस्तक म्हणून. आणि त्यामुळे कदाचित हे उपेक्षित राहिलंच, पुन्हा देशमुखांचा किल्ला भव्यदिव्य आहे. आणखी ही 350-400 वर्षानंतर तशीच भव्य तटबंदी आपल्याला दिसेल. तर हा किल्ला आणि ते पाठीमागे दिसते ते रेणुका मातेचं मंदिर आणि किल्ल्याचा व्याप्ती बघा, परिसर बघा. इथून म्हणजे साधारण 1 किलोमीटर अशी भिंत तुम्हाला दिसते, ते टोक दाखवा झूम करून किल्ल्याचं हे आणि हे, म्हणजे इथून असा किल्ला सुरू, तर किती मोठा भव्य असेल कल्पना करा. शक्य झालं तर आपण किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करू. परत एकदा बघा, माझ्या पाठीमागे दिसते ते रेणुका मातेचं मंदिर आणि पाय गडाच्या पायथ्याशी दिसते डोंगराचे ते हे माहूर शहर, माहूरगड नांदेड जिल्ह्यातला तालुका स्तरावरचं हे शहर आहे. आणि याच शहराच्या लगत हा रेणुका मातेचं आणि दत्तात्रेयाचं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे जवळपास 50 किलोमीटरची व्याप्ती असलेला हा सगळा डोंगरी झाडी किर्र दाटी असलेला झाडीचा भाग, या जंगलामध्ये वाघ लांडगे असे हिंस्त्र श्वापद सातत्यानं आदळत असतात, आपण वर्तमानपत्र टी व्हीमध्ये बघत असतो. तर हा पूर्ण जंगलाचा एरिया आणि वरती मंदिराकडे आपण आता जाणार आहोत. दर्शन घेता येते की नाही, तिथली परवानगी तिथलं प्रशासन देते की नाही आपण आता पाहूया. आणि आता पुढच्या टप्प्यावर मी आपल्यासमोर येईल. तर आपण आता साधारण आणखी एक टप्पा पुढे आलेलो आहोत, साधारण 1.25 किलोमीटर. आणि इथून अधिक शहराचंही दर्शन आणि मंदिराचंही दर्शन सुस्पष्टपणे व्हायला लागलेलं आहे. परत एकदा झूम करून तुम्हाला आमचे कॅमेरामॅन दाखवते. हे माझ्या पाठीमागे दिसते ते माता रेणुका 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं आणि देशातल्या सर्व हिंदू बांधवांचं अशी ही माता रेणुका या गडावर येऊन वसलेली. मला वाटतं रेणुका देवीचं हे माहेर होतं की सासर, सर तुम्हाला काय माहिती आहे? माहेर 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 आणि दत्तात्रय जन्मस्थान. हां, तर याच्या पलीकडे एक दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि अनेकांचं हे कुलदेवी कुलदैवत आहे. जसे की आता माझ्यासोबत आहेत ते विश्वनाथ मुंडे, आपण त्यांचे ऑर्केस्ट्रा वगैरे पाहतो, तर ते योगायोगानं आम्हाला इथं आज भेटले. सर आपलं स्वागत आहे. हे फक्त मुंडेंचं कुलदैव स्वामी नाही की असं म्हणजे कसं? नाही नाही, अख्ख्या वंजारी महाराष्ट्रातील वंजारी समाजाचं कुलदैवत आहे. म्हणजे वंजारी समाज जो आहे महाराष्ट्रभर उकरलेला त्यांचं कुलदैवत, अनेक समाजांचं आहे पण विशेषतः कोणाचं? तुळजाभवानी, कोणाचं खंडोबा कुलदैवत, कोणाचं मैलार बिदरचं, तसंही सुद्धा माहूरगड माहूरची देवी ही अनेकांची कुलस्वामिनी कुलदैवता. आणि आता इथून शहर अधिक सुंदर दिसते, माहूर शहर. खरं तर ह्या विदर्भाचाच भाग म्हणायला हरकत नाही, कारण 50 किलोमीटर पुढूनच विदर्भ चालू झालेला, पण मध्येच हा मराठवाड्याचा एक पट्टा आलेला आहे. पण इथलं कल्चर जो आहे, इथली संस्कृती जी आहे, ती पूर्ण विदर्भाची बोलीभाषा वगैरे. आणि ह्या सुंदर अशा टुमदार शहर या घाटाच्या पायथ्याला वसलेलं आहे. आणि आपण आता बघूया की माता रेणुका देवीचं दर्शन घ्यायला प्रशासनाकडून परवानगी मिळते की नाही. फक्त तर हा अत्यंत वळणावळणाचा हा गड आहे माहूरगड, किंवा आपण त्याला घाट म्हणू. आणि अशा वळणावळणाच्या रस्त्यानं आपल्याला शेवटी रेणुका मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी जाता येतं. आणि तिथून पायऱ्या चढून, शेकडो पायऱ्या चढून त्यावेळेस माता रेणुका समोर बघा. आता तुम्हाला किल्ला अधिक स्पष्ट दिसत असेल, अगदी जवळ आलेलो होतो आपण आता किल्ल्याच्या टप्प्यात, जो की तुम्हाला देशमुखांचा किल्ला म्हणालो होतो तो किल्ला अगदी आपण आता त्याच्या पायथ्याशी आलेला आहोत.
तुम्हाला झूम करून दाखवतील आमचे कॅमेरामन की जवळपास 1 किलोमीटर व्यासाचा हा भव्यदिव्य असा किल्ला 450 वर्षानंतरही अजूनही तटबंदी जशीच्या तशी आहे. म्हणजे पूर्वीची चुन्याचं वगैरे बांधकाम राहायचं, दगडाचं चुन्याचं, की चिरकाळ टिकणारं असायचं, हजारो वर्ष त्याला काही होत नाही म्हणतात. तर हे अशी सागवान, हे नैसर्गिक सागवान आहे, काही लावलेलं नाही. आणि विदर्भामध्ये अशी खाणच आहे निसर्ग संपत्तीची. आणि हा जवळपास विदर्भात मोडणाराच भाग येतो. तर आपण या वळणावळणाच्या रस्त्यानं माहूरगडच्या माता रेणुका देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. मी गाडी चालवत चालवत हा तुम्हाला अनुसया माता, रेणुका माता, 3.5 शक्तीपीठांपैकी असलेलं एक पीठ, अनेकांची कुलस्वामिनी, कुलदैवी देवी असलेली ही रेणुका माता. अनेकांना लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी 1.5 वर्षापासून कुठं जाता आलं नाही, आणि मग अनायसे आपण इथं आलो आहोत. तर मग लोकांना, आपल्या प्रेक्षकांना, 12 कोटी प्रेक्षकांना रेणुका मातेचं दर्शन घडावं या उद्देशानंच मी हा ब्लॉग बनवत आहे. आणि या अतिशय निसर्गरम्य अशा घाट परिसरातून आपण आता माता रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. दर्शन मिळेल की नाही याची माहिती नाही, पण आपण तसा प्रयत्न करतो आहे. तिथले कोण विश्वस्त आहेत मंदिराचे, त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडून परवानगी घेण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं शक्य असेल तर ते परवानगी देतील. चॅनलसाठी नाही म्हणत नाही. आणि शक्य झाले तर मातेचं दर्शन आपल्याला पार गाभाऱ्यातून दाखवता येतं का, त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, तर बघूया. तर आता तर आपण अगदी किल्ल्याच्या एकदम एका टोकाच्या अगदी पायथ्याला आलेलो आहोत. तुम्हाला आता अगदी स्पष्ट दिसत असणार थोडा झूम केल्यानंतर. आमचे कॅमेरामॅन झूम करून दाखवतील. हा किल्ल्याची तटबंदी आहे, डावी तटबंदी, म्हणजे ज्याला दक्षिण तटबंदी म्हणतात, तिथं आलेलो होतो. आणि मंदिराच्याही अगदी परिसरात आलेलो आहोत. हो, तर हे अतिशय, तर हा मंदिराचा सुद्धा परिसर आता लागलेला आहे. हे बघा, हात दाखवून म्हणजे प्रत्येक ठिकाणी सुरूच असतील लूट, हे तरी कसं अपवाद असणार. तर आपण आता अगदी मंदिर परिसरात आलेलो आहोत, पायथ्याशी आलेलो आहोत. असे आहे की माता रेणुका देवीचं दर्शन आपल्याला घेता येईल. माता अनुसयाचं दर्शन आपण नंतर घेणार आहोत. सुरुवातीला बुडाचं म्हणजे दत्तात्रयाच्या मंदिराकडे जात आहोत. इथून पुढं 2-3 किलोमीटरवर आहे. हा सुद्धा पूर्ण घाटच आहे, म्हणजे अगदी वळणावळणाचे चढ उताराचे रस्ते. आणि तुम्हाला लक्षात येत असेल भविता बाजूला ही सागवानाची झाडी, ही किल्ल्याची अगदी तटबंदी पार आलेली आहे जवळ. इथून लोक जातात बघायला किल्ला सुद्धा, हे तुम्हाला दिसत असेल. इथून तो किल्ल्याकडे जाणं काय शक्य नाही, कारण पुढे आम्हाला यवतमाळला जायचं आहे. पण दत्तात्रय आणि अनुसया माता यांचं दर्शन मात्र, रेणुका माता सॉरी, अनुसया माता पण इथेच आहे, तिन्ही पण. हो, त्रिवेणी संगम आहे. तर आपण आता दत्ता आणि अनुसया माता यांच्याकडे जात आहोत, नाही का? आणि त्यानंतर मग हे समोर आता रेणुका मातेचा आपण क्रॉस करून आलो. आणि तुम्हाला किल्ला आता अधिक स्पष्ट दिसत असेल इथून. ठीक आहे, जाते वेळेस आपण प्रयत्न करूया. किती एकदमच चढ उतार वळण, अतिशय म्हणजे रंजक आणि भव्य दिव्य असा हा रस्ता, अगदी पश्चिम घाटात असल्यासारखा भास होतो किंवा हिमालयामध्ये असल्यासारखा भास होतो. इतकं सगळं म्हणजे वळणवळणाचे रस्ते, आजूबाजूला नुसती झाडी झाडी आणि झाडी. तर आता आपण ज्यावेळेस दत्तात्रयाचं मंदिर दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो, चालू करतो. तर आत्ता आपण दत्तात्रयाच्या मंदिराच्या अगदी पायथ्याशी आलेलो आहोत, म्हणून मी पुन्हा चालू केलेला आहे कॅमेरा. गडाच्या अगदी पायथ्याशी आलेलो आहोत. आता इथून अगदी 1.25 किलोमीटरवर अनुसया माता आणि दत्तात्रयाचं मंदिर आहे. पायी जाणाऱ्या भाविकांसाठी ह्या पायऱ्या इथून आहेत, पण आपण गाडीनं जात असल्यामुळं आणखी थोडं जवळ जाता येतं. आणि ह्या गाड्या अशा खुरा उलट्या यायला लागल्यात, म्हणजे चढत नाहीत, इतके अवघड चढ आहेत. हे पुढचा गाडीवाला रुतून बसलेला आहे.
महारू आपकी नवीन आहे बरोबर स्टॉप कर तर हा अतिशय नयनरम्य असा हा गड माहूरगड तिकडे बघाव तिकडे झाडी चढ उतार झाडी चढ उतार वाहनांची दमछाक होत असलेली काही भक्त पायी पायऱ्यावरनं गडाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आपण मात्र गाडी असल्यामुळे थोडंसं अधिक मंदिराच्या जवळ जात आहोत. हे तुम्हाला बाजूला सगळीकडं अगदी डोंगर दऱ्या झाडी जणू काही सह्याद्रीच्या पर्वतरांगात गेल्यासारखा भास होतो. शिवाजी महाराजाला सर्वात मोठी साथ होती ती सह्याद्रीच्या डोंगरकड्यांची, कारण शत्रूला वर चढाई करता यायची नाही आणि वरून ह्यांनी हमला केले की तो अतबल व्हायचा नामोहरम व्हायचा. अगदी त्याच पद्धतीचे हे हा गड आहे माहूरगड. अतिशय चढ उताराचे वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्याने आपण आता दत्तात्रय आणि अनुसूया मातेच्या मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. जशी किल्ल्यांची तटबंदी असते तशी ही मंदिराची तटबंदी बघा शेकडो वर्षापूर्वी केलेली, कारण हा सगळा चढ उताराचा प्रदेश डोंगरदऱ्याचा आणि मग इथून काही ढासळू नये काही क्षती होऊ नये म्हणून हा तटबंदी केलेली असते. तर या तटबंदीनंतर आता आपण अगदी मंदिराची अगदी किंवा तर आपण आता दत्तात्रय आणि अनुसूया मातेच्या मंदिराच्या समोर आलो. तुम्हाला समोर दिसत असेल ते पूर्वद्वार पश्चिमद्वार आणि आपण मुख्य प्रवेशद्वार इकडं आहे. आता आपण तिकडे जाऊया. तर आता आपण श्री दत्ता आणि अनुसूया माता यांच्या मंदिराच्या अगदी समोर आहोत मुख्य प्रवेशद्वाराला. आपल्याला दिसत असेल प्रवेशद्वार, आपल्याला दर्शन घडावं याच हेतून हा ब्लॉग बनवतोय मी. तर आपल्याला प्रवेशद्वाराचं दर्शन घडलं असेल आणि दिसायला घेतलं तर आता आपण दत्त मंदिराच्या इथं कठड्यावर आहोत तुम्हाला दिसत असेल. आणि इतका भव्य दिव्य हा सगळा प्रदेश सगळी झाडी तुम्हाला दिसत असेल अगदी नजर जाईल तिथपर्यंत झाडी. आणि पाठीमागं झूम करून बघितल्यास तुम्हाला रेणुका मातेचं मंदिर दिसत असेल जिथून आता आपण आलोत आणि परत तिथं जाणार आहोत ते रेणुका मातेचं मंदिर. असं तुम्हाला जवळ दिसते पण आम्ही जवळपास 5-7 किलोमीटर असं वळणावळणाच्या रस्त्याला आलेलो आहोत. आणि हे खाली तुम्हाला हे सगळं आजूबाजूला ही झाडी दिसत असेल गंधाट झाडी. आणि हे जे खाली इथं दिसतं आहे हे दाखवा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं जे कोणी गुन्हेगार वगैरे असायचे त्यांना शिक्षा देण्यासाठी ह्या किल्ल्याच्या देशमुख राजाने ही बांधलेला हा महाल होता. आणि विशेष म्हणजे शिक्षा अशी द्यायची की सगळे लोक बाजूला बसून बघायचे ज्या दिवशी शिक्षा आहे आणि मग वाघाच्या समोर गुन्हेगाराला टाकलं जायचं आणि शेकडो लोकांच्या समोर वाघ त्या गुन्हेगाराला खाऊन टाकायचा किंवा मगरी असायच्या किंवा अस्वल असायचे. तर शिक्षा देण्यासाठी खास बांधलेलं हे आजच्या भाषेत म्हणलं तर हे कारागृह म्हणू किंवा कोठडी जिथं फाशी देतात तशा टाईपमध्ये पूर्वीच्या शिक्षा ज्या असायच्या वाघाच्या पुढं सोडलं जायचं किंवा आणखी कोणती शिक्षा असेल देहदंडाची असेल हात कापण्याची असेल तर इथं लोकांना निमंत्रण देऊन लोकही बाजूच्या गॅलरीत बसायचे आणि मध्ये असा एक हौदासारखं बांधलेलं तिथं गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची. आता आपण जाऊया रेणुका मातेच्या मंदिरासाठी.